संघाचा खेळ देखील आपण आनंदाच्या मोठ्या वातावरणात देखील खेळताना आपण पाहतोय. संघाची आता जर आपण पाहिलं तर मडाळ संघ फलंदाजी करताना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो संघ अर्थात वेल्डूरचा संघ. दाबारा पॉलांचा रणपाय पहिला चेंडू गोलंदाज गोलंदाजीवरती असेल. कौशल कौशल याच्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाजचा कौशल कसं असणार आहे. पहिला चेंडू उकरण्याचा प्रयत्न केला, एक सेन्सिबल क्रिकेटचा फटका आला आणि संयमी फटक्याने देखील संघाच्या डाव संख्येचा श्री गणेश होताना आपण पाहतोय. मित्रांनो जर आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट आता जर पाहिलं तर नुसतं ग्रामीण क्रिकेट नाही आपण बघत आहोत. कारण जर आपण पाहिलं तर ISPL लीग जी झाली त्यामध्ये देखील आपला कोकण सुपुत्र सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळवणारा आपला प्रथमेश पवार नक्कीच हा देखील आपला चिपळूण पट्ट्यातील सावर्डेगावचा सुपुत्र आणि श्रेयस कदम भादगावचा हा खेळाडू देखील आपल्याला खेळताना देखील पाहिला. नक्कीच असे दिग्गज खेळाडू मित्रांनो या चेंडूवरती एक धावाली आहे. पुन्हा एकदा एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. विकेट धन्यवाद क्षमस्वासो. गडी क्रमांक 1 पतन झालाय. या ठिकाणी संधी मिळते डीजेला. कमांड डीजे मैदानामध्ये येतोय निलेश. पहिला चेंडू एक धाव दुसरा चेंडूवरती विकेट. मित्रांनो धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर एक धाव एक गडी बाद एक धाव काय समीकरण एक तेरी तो एक मेरी या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. कौशल टू आता मात्र निलेशाचा मारा असणार आहे. नवीन फलंदाज निलेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. मर्यादित 4 षटकांपैकी पहिलं षटक सुरेखिता टाकलाय चेंडू. या ठिकाणी गल्लीच्या दिशेने टोळून काढलेला चेंडू आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. सुरेख क्षेत्ररक्षक होत आहे. चेंडू अडवला जातोय. उचलून चेंडूची पेकी होईपर्यंत या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने संघ देखील पुढे सरसावतोय. संघाची अवसंख्या धापळकावरती येते 4 धावा धापळकावरती येत आहेत. जर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट जरी आपण पाहिला तर निलेश आणि त्याचा साथीदार प्रवीण नरेंद्र यांच्या स्वरूपात आपण देखील पाहतोय. दाबारा पलन सरण पाय पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय नरेंद्र साठी. आता मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर करत आहेत. धाव येते अवांतर. अवांतर धावेने संख्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची अवसंख्या धापळकावर जर आपण पाहिली तर धापळकावरती धावा येत आहेत. 5 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. मात्र धावांनी हळूहळू वेग घेण्याचा प्रयत्न केलाय. जर आपण पाहिलं तर सूर्य सुद्धा अस्ताच्या दिशेने जातोय. आजच्या दिवसातील स्पर्धा देखील अस्ताच्या दिशेने जाताना आपण पाहणार आहोत. सूर्यगीता टाकलं चेंडू आहे. चेंडू काय काळ हवेमध्ये आहे. या ठिकाणी डाय मारून पकडण्याचा झेल पकडण्याचा प्रयत्न केला. सूर मारला होता परंतु क्षेत्ररक्षकाला सूर काही गबसला नाहीये. परंतु जीवदान मिळालंय. 2 धावा काही रुकू शकत नाही. 2 धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाच्या संख्या धापळकावरती येते 7 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. पहिलं शतक संयमी फटकेबाजी. आता मात्र जखमी वाघ नरेंद्र मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण जखम हाताला झाली आहे. अर्थात जर म्हणायला गेलं तर जीवदान मिळालंय. जीवदानामध्ये कसा फायदा उचलतोय कपायचा नरेंद्र. मित्रांनो आयुष्यामध्ये संधी एकदाच येते आणि असं म्हटलं जातं की संधी ही चहा दबडालेल्या बिस्किटासारखी असते. परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करतो तोच आयुष्यामध्ये यशस्वी होतो. त्यात काळी मात्र शंका नाही. कौशल टू नरेंद्र याचा मारा. आता मात्र सुपला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुपला बॅटच्या पट्ट्यातून काहीसा हुकला. परंतु एक धाव आली. एका धावेने संघ देखील पुढे सरसावला. संघ धावसंख्या धापळकावरती आली. नक्कीच जर मित्रांनो आपण जर पाहिलं चिपळूण सारख्या पट्ट्यामध्ये आपल्या कोकणामध्ये TWJ सारखा हा जो संघ असतो त्या संघाने यशस्वी संघ जो मानला जातो त्या संघाचा कर्णधार अर्थात एसटीच्या मागे देखील आपण पाहतोय. म्हणजे अर्थात प्रथमेश येद्रे छोट्या नक्कीच आपण त्याला पाहतोय. मित्रांनो जर आपण पाहायला गेलं तर सर नक्कीच मी सांगेन की आयुष्यामध्ये जो जर आपण क्रिकेट खेळताना जर क्रिकेटचा सारावून जर पाहिला असेल ना
तर जो एसटीच्या मागे असणारा कर्णधार यशस्वी होताना आपण पाहिलं. आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण जर पाहिलं तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ज्याचं नाव आपण सातत्याने घेतो, या ठिकाणी बघायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या अखेरी संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 8 धावा आणि 1 गड्याच्या मोहबदल्यात 8 धावा धावपळकावरती येताना पाहिल्यात. आपण घेऊया छोटीशी विश्रांती, संधी देऊया डीजेला, डीजे नंतर आपण पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये येणार आहे. मार्कवरती असेल गोलंदाज, बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू गेलाय. फाईन लेगच्या दिशेने एक धाव आली आहे. या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 9 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज विघ्नेश. विघ्नेश बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिलं शतक अर्थात जकडवून ठेवलंय सामोरे संघाला. बॅटला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाही. टप्पा पडल्यानंतर उचलू घेणारा चेंडू होता सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विसावा घ्यायला गेला. कधी काळ समजला नाही. या पुन्हा शकता आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. विघ्नेश, विघ्नेश टू निलेश याचा मारा असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू थोडा गतिमान फेकला होता, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर धीम्या गतीचे. जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये गोलंदाज एक ब्रह्मास्त्र वापरलं जातं, स्लो रन चेंडू फेकण्याचं ते केलं जात आहे ते. अर्थात जर आपण पाहिलं तर विघ्नेश याच्या मार्फत पुन्हा एकदा विघ्नेश याचा पुढील चेंडू निलेश याला. निलेश याला सूर काही गवसत नाही आहे. इथून पुढे आपल्या संघाला धावा जमाव्या लागतील. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू नोमॅसलँडमध्ये लँड झालाय. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. उचलून चेंडूची फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. धावपळकावरती धावा पाहिल्या तर 11 धावा. धावपळकावरती धावा पाहिल्या तर दुहेरी अंकांमध्ये धावगुणित धावपळक धावगुणित केला जातोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर आत्ता मात्र निलेश टू विघ्नेशाचा मारा बघायचा. आता हळूहळू विघ्नेश याने कमबॅक करण्याचा क्षमस्वासो निलेश याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. बॅटच्या पटामध्ये चेंडू याला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पंच 2 हात समांतर करतायत. धाव येते अवांतर. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडतोय. संघाची धावसंख्या धावपळकावरती जर पाहिली तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचल्यात. 12 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. विघ्नेश टू निलेशाचा मारा आहे. एकदा पंचांकडे अपील केली जाईल. गोलंदाजीची दिशा रखडली जाते. क्रिकेट क्षेत्रामधील नियम क्रमांक 22 स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने संघ धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघ धावसंख्या धावपळकावरती येते 13 धावा. मित्रांनो 13 हा अंक अशुभ मानला जातो. जर आपण बघायला गेलं तर आपण कदाचित प्लेन मधून प्रवास केला असेल तर प्लेन मध्ये 13 नंबरची सीट काही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु अशुभ अंकाचा फायदा कोणास झाला? फलंदाजा झाला. एक धाव आली एका धावेने 14 धावसंख्या धावपळकावरती लागताना देखील आपण पाहिली. 14 वरती 14 कोण करेल, गोलंदाज की फलंदाज? बघावा लागेल. जर आपण पाहिलं तर सलामीवीर नरेंद्र स्ट्राईकला जाताना आपण पाहतोय. गोलंदाजीवरती जर पाहिलं तर गोलंदाज विघ्नेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतो ते पाहायचं आहे. 14 वरती 14 गोलंदाज विघ्नेशचा की फलंदाज नरेंद्र याचा. सुरेखला टाकलाय चेंडू आहे, तितका सुरेख टोळून काढलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव आली एका धावेवरती समाधान मानावं लागलं. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फलंदाजाने एका धावेचा 14 केला. एका धावेने आपला धावपळकावरती धावा जमवल्या. एका धावेने संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर धावपळकावरती धावा येत आहेत 15 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्तीच्या केरीस संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर 15 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. दादा 1 मिनिट मी तुम्हाला थांबवतोय. आपल्या पालशेत गाव संपर्क प्रमुख कुणबे ग्रामीण संस्थेचे पदाधिकारी दीपेश ठोंबरे साहेब यांचा सत्कार मी प्रदीप खेतले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. दीपेश ठोंबरे साहेब धन्यवाद. कंटिन्यू दादा. नक्कीच धन्यवाद सर. देखील आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती येतोय स्वतः कर्णधार असणार आता निश्चित बारक्या
छोट्या नक्कीच छोट्या कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्याला बघायचं. मित्रांनो जर आपण पाहिलं तर बाळपणीचा खेळ क्रिकेटचा, तीन काड्या आणि चेंडू फळीचा तो खेळ आता मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू वरती हवाई फायर केलाय, या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने गडबड केली आहे, जेल सुटला जातोय, जीवदान मिळतंय नरेंद्र याला. मित्रांनो पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण देखील आपण पाहताना बघत असतो. क्रिकेट खेळ नुसता बघायचा नसतो तर क्रिकेट खेळ खेळता खेळता जगायचा असतो आणि तो देखील खेळ जगताना देखील आपण पाहतोय. मित्रांनो जर आता आपण पाहिलं तर जीवदान मिळालंय नरेंद्र याला, जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलतोय. 17 धावसंख्या धापकावरती लागते, 17 म्हणजे खतरा कोणासाठी असणार, बारक्या की नरेंद्र, मित्रांनो छोट्या की नरेंद्र, प्रथमेश गोलंदाजीवरती असणार आहे. बघावं लागेल, थोडी वाट पाहावी लागेल. 17 म्हणजे खतरा कोणासाठी, 10-12 पॉलांचा रण पाहिजे, जीवदान मिळालंय. मित्रांनो मी मगाशी सांगितलं होतं, संधी ही चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. बघायचंय मिळालेल्या संधीचं सोनं कसं पद्धतीने उचलतोय. सोनं काही या ठिकाणी चेंडूवरती निर्धाव चेंडू जातोय, फायदा काही उचलता येत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिरावली जाते, धावपळकावरती धावा येत आहेत 17 धावा. तिसरा शतक प्रगती पत्र मित्रांनो, धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी प्रयत्नांना यश काही येत नाहीये, मोठे फटके काही पाहायला मिळत नाही. मागचा जर सामना जर आपण पाहिला असेल तर 37 सारखा फलंदाज देखील बरसताना देखील आपण पाहिला. सुरेख तडाकला चेंडू आहे, तितका सुरेख टोळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एक धाव निश्चित, दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि माझ्या मते दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. धावपळकावरती धावा पाहिल्या तर 19 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. आता मात्र इथून पुढे एकेरी दुहेरी धाव घेणं गरजेचं असणार आहे, कारण सामोरे जर संघ जर पाहिला तर बलाढ्य संघ देखील आपण पाहतोय कशा पद्धतीने धावा लुटण्याचं. इथून पुढे जर बघायला गेलं तर तिसरं शतक म्हणजे जर आपण पाहिलं तर गोलंदाज संघातील अतिमहत्वाचा गोलंदाज हे गोलंदाज फेकताना आपण पाहत असतो. चेंडू हवेमध्ये मारलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आलाय, झेल पुन्हा एकदा सुटला जातोय, पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलता येईल, कारण मित्रांनो काय छुट्टी का मॅच छुट्टी जर आपण येणारा काळ देखील आपण पाहणार आहोत. मित्रांनो जर आपण पाहिलं तर मध्यंतरी मी एक नक्की निश्चित सांगेन, नांदगाव नांदिवली प्रीमियर लीग ही कल्याण शहरामध्ये चालू असताना सुहास पवार सारखा मोठा फलंदाजाचा पहिला चेंडूवरती झेल सुटला आणि पहिला चेंडूवरती झेल सुटल्याच्या नंतर त्या फलंदाजाने तब्बल 33 चेंडूंमध्ये 117 धावांची खेळी केली होती. मित्रांनो क्रिकेटचा खेळ काय असतो, चुकीला माफी नाही, चुका सुधारवण्यासाठी वेळ दिलेला असतो, परंतु या ठिकाणी आता मात्र स्वतःची आत्महत्या करतोय. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. नरेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन होतोय, संधी मिळते डीजेला, कम ऑन डीजे. धन्यवाद दादा. मैदानामध्ये जातोय नितीन. बघायचं नितीन कशा पद्धतीने फलंदाजी करताना देखील आपण पाहायला मिळेल. मैदानामध्ये स्ट्रायकिंग फलंदाज जर पाहिलं तर निलेश तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तीन षटकांचा खेळ संपता झालाय, 18 चेंडूंचा खेळ संपतीच्या केरीस संघाची धावसंख्या धापळकावर जर आपण पाहिली तर 23 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. मित्रांनो जर बघायला गेलं तर उर्वरित जर आता जर पाहतोय आता मात्र 6 चेंडूंचा खेळ निशेष आहे. 6 चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर निव्वळ धावा लुटण्याचं कार्य करावं लागेल. हाणामारीचे 6 चेंडू असणार आहेत आणि हाणामारीच्या 6 चेंडूंमध्ये हाणामारी होईल का, प्रेक्षकांची मनं जिंकली जातील का, हे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभं राहताना देखील आपण पाहणार आहोत. धन्यवाद दादा. अंजनवेल या संघाला मी विनंती करतोय, त्यांनी थोड्याच वेळात मंचावर उपस्थित राहते, तुमची नाणेफेक उडवायची, नाणेफेक करून घेऊन पुढील सामना आम्हाला चालू करायचा आहे. धन्यवाद डीजे, कंटिन्यू. धन्यवाद डीजे. आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. भावेश गोलंदाजीवरती आलाय, सेकंड फलंदाज नितीन बघायचा काय करतोय. आता मात्र अरुण स्टेप कार्पेटच्या सायनं खेळून काढलेला चेंडू आहे, चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगाने धावत आला
आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या नादात पंचांकडे अपील केली जाते. मित्रांनो जर आपण पाहिलं तर दोनच ठिकाणी अपील करण्याचा अधिकार देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक तर क्रिकेट क्षेत्रामध्ये मैदानात क्रिकेट खेळ खेळत असताना आणि दुसरं म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये अपील करण्याचा अधिकार असतो. परंतु मित्रांनो जर बघायला गेलं तर या ठिकाणी कोर्टाचा विषय नाही, इथे विषय आहे तो अर्थात क्रिकेट खेळाचा. या ठिकाणी क्रिकेट खेळाचा ज्यावेळी विषय येतो त्या ठिकाणी एका धावेचा, षटकाराचा, चौकाराचा, विकेटचा देखील आपण समावेश होताना आपण पाहत असतो. या ठिकाणी उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच दोन हात समांतर करतात, धाव येते अवांतर. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धापडकावरती जर आपण पाहिली तर धापडकावरती धावा येत आहेत 26 धावा धापडकावरती येताना पाहतोय. सूर्यगीचा टाकलेला चेंडू आहे. या ठिकाणी बॅटच्या पटामध्ये चेंडू येत नाही आहे. जर आपण पाहायला गेलं तर जशी बंदुकीमधून गोळी सुटावी तसाच भावेच्या हातामधून चेंडू निसटताना आपण पाहतोय. आणि विसावा घेण्यासाठी प्रथमेश हातामध्ये कधी जातोय ते तुमचा आम्हाला कळत नाही आहे. जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटवरती या भावेश नावाने सुद्धा एक वर्चस्व गाजवलं आपण देखील पाहिलंय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, सुरेख फेकी केली जाते भावेश याच्या मार्फत. निर्धाव चेंडू सातत्याने फेकले जात आहेत. सामोरे संघाला मोठे फटके काही मारू देत नाहीयेत. जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत मोठे फटके काही येताना देखील आपण पाहिले नाहीयेत. सामोरे संघाला जकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, इथून पुढे प्रयत्न करावा लागेल. उर्वरित चेंडूंवरती पुन्हा एकदा त्या ठिकाणी चोरटी दाब घेण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा आत्महत्या केली जाईल. आता मात्र यावेळी आत्महत्या कोण करतोय, रनआउटच्या स्वरूपात माघारी कोण परतवाय? तर नितीन मी आलो, मी तसा गेलो, मी कदाचित हजेरी लावायला आलो होतो की काय? तत्पूर्वी संधी देवा डीजेला, कम ऑन डीजे. या संघाच्या नाणेफेकीत मासू या संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथमच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतले. ग्वागरचा वंडर बॉय मिस्टर 360 आपण ज्याच्याकडे पाहतो तो अर्थात प्रथमेश यद्रे स्वतः कर्णधार. मित्रांनो फलंदाजीसाठी मैदानामध्ये देखील जाताना आपण पाहतोय आणि त्याचा साथीदार आपण जर पाहिलं कौशल याच्या सलामीची जोडी. या ठिकाणी वंडर बॉय मैदानामध्ये देखील जाताना आपण पाहतोय कशा पद्धतीने फलंदाजी करतात. कारण जर आपण बघायला गेलं तर जीवनामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते मित्रांनो. फक्त कारण शक्य करून दाखवण्याची हिंमत आणि जमक आणि चमक आपल्यामध्ये पाहिजे. लगेच आपण मैदानाच्या दिशेने गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज सर्वेश. स्ट्राइक अँड फलंदाज प्रथमेश गोलंदाजीवरती आलाय सर्वेश. नक्कीच या ठिकाणी बघा मित्रांनो क्रिकेट काय असतो, खेळाडू कसा अर्थ असतो. छोट्यासाठी या ठिकाणी 3 चेंडू 3 षटकार 201 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पहिला चेंडू, चेंडू विरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय षटकार. संधी मिळते डीजेला, कम ऑन डीजे. नक्कीच मित्रांनो पहिल्या चेंडूवरती त्याने इरादे स्पष्ट करून दाखवले. तर मला का मिस्टर 360 का म्हटलं जातं, मी का वंडर बॉय आहे, मी का TWJ संघाचा कर्णधार आहे, का तो संघ यशस्वी आहे, त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकारासाठी कॅश पाहिजे. फुलटा चेंडू आहे, फायदा उचललाय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 2 चेंडू 2 षटकार बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहतोय. मित्रांनो या ठिकाणी सनील आयरे याजकडून 3 षटकारासाठी
201 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रथमेश साठे. मित्रांनो आता बघायचा आहे सुवर्ण संधी. आता जर बघायला गेलं तर कदाचित प्रथमेश हा पॅबिलियन मधून डगआउट मधून सेट होऊन आला की काय अशी ग्वाही आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा धगधग वाढली आहे प्रेक्षकांची, धडधक वाढली आहे सनी रायरेची. नक्कीच मारणार का निश्चय केलाय मनाशी, बघूया काय करतोय. या चेंडूवरती षटकार येतोय का, प्रयत्न केला बादशाह पटामध्ये चेंडू काही येत नाहीये या ठिकाणी, परंतु निर्धाव चेंडू. जर आपण पाहिलं तर गेलं तर गोलंदाजाने कमबॅक केलंय, पहिला दोन चेंडूवरती षटकार आले त्यानंतर कमबॅक केलं. जर आपण बघायला गेलं तर संघाच्या धावसंख्येचा धाव बँकेचा बॅलन्स कमी आहे आणि खर्च सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे हे गोलंदाजांना ठाऊक आहे. पहिला दोन चेंडूवरती 12 धावा आल्या आहेत, म्हणजे अर्थात महागडं शतक, पॉवर प्लेचं शतक. अर्थात पहिला चेंडूवरती अर्थात पहिले दोन चेंडू महागडे गेल्याच्या नंतर गोलंदाजाने आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मित्रांनो कमबॅक करणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर मित्रांनो मी कमबॅक करण्याचं उदाहरण नक्की देईन, कारण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं नाव आपण आजही आदराने घेतो, त्या राजांच्या काळात एक पुरंदरचा तह झाला होता. पुरंदरच्या तहामध्ये राजांना मुघलांच्या हाती आपल्याकडे असणारे 23 किल्ले घाण ठेवावे लागले होते. त्यानंतरचा जर इतिहास जर आपण पाहिला तर महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये 350 अधिक किल्ले देखील आपण पाहतोय. मित्रांनो कमबॅक कसा असावा, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासारखा असावा. बघावा लागेल, थोडी वाट पाहावी लागेल. गोलंदाजीवरती सज्ज झालाय गोलंदाज सर्वेश. आता मात्र कैलाशाने चेंडू बिरकावून दिलाय, चेंडू जातोय वन वन सीमारेषा पार, धावा येतात 4, संधी मिळते डीजेला. कमांड डीजे नक्कीच. मित्रांनो जर आपण पाहिलं तर पहिला षटकाचा खेळ संपत झालाय, पहिला 6 चेंडूंचा खेळ संपत झालाय, पहिला 6 चेंडूंचा खेळ संपतीच्या अखेरीस जर आपण धावपळकावरती धावा पाहिल्या तर 17 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. आता मात्र जर उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज असणार आहे. बघावा लागेल इथून पुढे प्रथमेश कशा प्रकारे मोठे फटके भाषण करतोय का, प्रेक्षकांची मन जिंकलू मेडावून घेईल का. जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून क्रिकेटचा वेड लावणारा हा फलंदाज आज मैदानामध्ये खेळताना देखील आपण पाहतोय. विरार नगरीमध्ये आपल्या गुहागरचं क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं, नुसतं गुहागरमध्ये क्रिकेट खेळलं जात नाही तर गुहागरमध्ये क्रिकेट जगलं जातं. दोन चेंडूवरती दोन षटकार आले तर नक्कीच सनी लायरे याचकडून 201 रुपयाचा कॅश प्राइज. आता मात्र या चेंडूवरती सुद्धा षटकाराने स्वागत केलं जात आहे, संधी मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा डीजेला 6 धावेने संघ धावसंख्येवर, संघ धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहिली तर 23 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. येणारा पुढील चेंडू जर आपण पाहिलं तर येणारे 17 चेंडू आणि 6 धावा जर षटकार मारला, चेंडू सीमारेषा पार धाडला तर नक्कीच मित्रांनो प्रथमेशसाठी 201 रुपयाचा कॅश प्राइज. येणारा चेंडू येणारा षटकार 201 रुपयाचा कॅश प्राइज. फटका हवेमध्ये, फटका फसला बादशाह पटामध्ये, चेंडू काही येत नाही, क्षेत्ररक्षकाची गडबड झाली. या ठिकाणी जीवदान मिळालं. मित्रांनो जीवदान कोणाला मिळालंय, तर अर्थात प्रथमेश सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. जिंकण्यासाठी जर बघायला गेलं तर अजूनही 5 धावांची गरज असेल. धावपळकावरती धाबा पाहिल्या तर 24 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. मित्रांनो जर इथून पुढे जर नक्कीच मित्रांनो जर मी एक नक्कीच सांगेन, आयुष्यामध्ये स्वतःला कधी ढासळू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या कराच्या विटा सुद्धा ठेवत नाही आहेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आपण पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाच्या दिशेने जाऊया. दुसरं षटक घेऊन आलाय नरेंद्राचा पहिला चेंडू. सूर्य क्रिकेट टाकलेला चेंडू, परंतु डाबे एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच दोन हात समांतर करतात, धाबे ते अवंतर, अवंतर धाबेने संघ धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघ धावसंख्या धापळकावरती येते, 25 धावा धापळकावरती येताना पाहतोय. नरेंद्र तू कौशल्याचा मारा, कौशल्य बघायचं आहे कशा पद्धतीने विजयी चौकार षटकार मारतोय का. ताकद आहे नजाकत आहे, परंतु या ठिकाणी कार्पेटसाने खेळून काढलेला चेंडू आहे. या ठिकाणी एक धाव आली आहे, एका धावेने संघ देखील पुढे सरकला. आता मात्र वंडर बॉय मैदानाच्या स्ट्राइकिंग फलंदाजी करताना आपण पाहतोय प्रथमेश. बघायचं कशा पद्धतीने फलंदाजी करेल, प्रेक्षकांशी मन जिंकेल का, कारण सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यास षटकार नाहीतर चौकार मारून देखील हा सामना विजयी करणार, त्या ठिकाणी मात्र शंका नाही आहे. बीट उडकण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेमध्ये फटका बसलाय, क्षेत्ररक्षक
निलेश चेंडू खाली आलाय, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही आहे. गडी क्रमांक एक अर्थात प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. प्रथमेश याच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. पहिली तर आठवण येते विराट कोहलीची. नक्कीच 2023 विश्वचषकामध्ये आपल्या कारकिर्दीतील 50 शतकं ज्याने पूर्ण केली आणि ते 50वं शतक पूर्ण करण्यासाठी आपण देखील प्रेक्षकांनी देखील वाट पाहिली होती, चाहत्यांनी देखील वाट पाहिली होती. सुरेख दा टाकलं चेन्नई सेन्सिबल क्रिकेटचा फटका या चेंडूवरती आला. एक धाव आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न करतायत. नको नाही नाही म्हणता म्हणता 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 2 धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची लोकसंख्या दापळकावर जर पाहिली तर दापळकावरती धावा येत आहेत 28 धावा दापळकावरती येताना आपण पाहतोय. आणि या षटकातील माझ्यामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल नरेंद्र. आणि या 2 षटकांमध्ये विजय संघ होईल का बघावा लागेल, थोडी वाट पाहावी लागेल. नरेंद्र सुरेख बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू जात पाहिजे स्लीपच्या दिशेने. एक धाव आली आहे, एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. आणि या ठिकाणी विजय संघ होतोय, तो अर्थात वेल्डूर संघ विजय होतोय. 12 चेंडूंचा खेळ राखून विजय होताना देखील आपण पाहिलाय. वेल्डूरच्या संघाचं देखील अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. देखील पराजय झालेल्या संघाला देखील आपण शुभेच्छा देणार आहोत. कारण मित्रांनो, जीवनामध्ये कोण हरत असतो तर आपला संघर्ष कुठेतरी कमी पडत असतात, ते आपले प्रयत्न कमी पडले म्हणून देखील आज आपण संघर्ष कमी पडला म्हणून आज आपल्याला पराभव पत्करावा लागला. या ठिकाणी मित्रांनो जर